हॅलो नाशिकांनी, तुम्ही ऐकताय रेडिओ शॉ सोल पॉइंट, तुमच्याकडे तुमचा आवाज, मी तुमच्यासोबत आहे आकांक्षा. वेलकम बॅक टू मैत्र कट्टा नाशिककर. आणि आज या कट्ट्यावरती आपल्यासोबत आहेत ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर. परत एकदा तुमचं स्वागत आहे आमच्या मैत्र कट्ट्यावरती. थँक्यू, थँक्यू सो मच. आपण गप्पा मारत होतो प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग कोर्स बद्दल. विजयालक्ष्मी मॅम, तुमचा शैक्षणिक प्रवास कसा झाला, एकंदरीत काय सांगाल? माझ्या शिक्षणाची सुरुवात म्हणजे बालवाडीपासून झाली. मला अजूनही माझ्या बाई आठवतात, दातेबाई त्यांचं नाव होतं. ओके. आणि अतिशय प्रेमळ, अतिशय सुंदर, खूप छान अशा त्या बाई होत्या. खूप गाणी त्यांनी, बडबड गीता आम्हाला शिकवायच्या, कथाकथन आम्हाला शिकवायच्या. आता खूप आम्ही लहान होतो त्यावेळेस, तरी सुद्धा ती शाळा मला अजूनही आठवते. हे त्या शाळेचं आणि त्या बाईंचं क्रेडिट आहे. बरोबर. मी सुद्धा माझ्या शिक्षकांना हेच सांगते की तुम्ही आपली, आपले विद्यार्थी जेव्हा मोठे होतील तेव्हा त्यांनी तुम्हाला लक्षात ठेवलं पाहिजे. कारण बालवाडीपासून जर का आतापर्यंतचा प्रवास बघितला तर अनेक शिक्षक माझ्या आयुष्यात येऊन गेले. बरोबर. प्रत्येक टप्प्यावर असे दोन तीन तरी शिक्षक आहेत की जे मला अजूनही आठवतात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर. बालवाडी झाल्यानंतर आपण प्राथमिक शिक्षण घेतो, मग उच्च माध्यमिक शिक्षण घेतो, मग आपण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन करतो. तर आपल्याला अनेक शिक्षक या प्रवासात भेटतात, पण आपण सगळेच शिक्षक लक्षात ठेवत नाही, विसरून जातात ते. पण काही शिक्षक असे असतात की त्यांचा ठसा जो आहे तो मनावर इतका उमटलेला असतो, आणि मग जेव्हा आपण अशा प्रकारचं कार्य करण्याचा विचार करतो तेव्हा नक्कीच मनात ते टीचर्स असतात की असे टीचर्स पाहिजेत ज्याच्यामुळे आपण घडलो आणि आपल्यासारखेच आपल्यापेक्षा खूप चांगले विद्यार्थी आपण घडवले पाहिजेत. बरोबर. मला सांगा की प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग जो आहे तो सुरू करावा असं तुम्हाला का वाटलं? येस. कारण ट्रेनिंग कोर्सेस तसं पाहायला गेलं तर नाशिकमध्ये बरेच आहेत. पण मी पर्टिक्युलरली जे मगाशी सांगितले की प्रॅक्टिकल ओरिएंटेड टीचर्स ट्रेनिंग कोर्स तो आम्ही सुरू करतोय. प्रॅक्टिकल ओरिएंटेड टीचर्स ट्रेनिंग कोर्स म्हणजे ज्याच्यामध्ये टीचर्सना ऍक्च्युअल 50% थिअरी असेल आणि 50% प्रॅक्टिकल असेल, की त्यांना ऍक्च्युअल ते करून बघायचं आहे. त्यांना त्या पद्धतीने ऍक्टिव्हिटीज दिल्या जातील आणि त्या त्यांनी त्या करायच्यात. आता सुरू करावा असा का वाटला, कारण मी मगाशी पण सांगितलं की होतं काय की टीचर्स आमच्याकडे सर्टिफिकेट्स घेऊन येतात. आमच्याचकडे नाही, सगळ्या स्कूल्सची अशी परिस्थिती आहे की टीचर्स येतात, त्यांच्याकडे पासिंग सर्टिफिकेट्स असतात ट्रेनिंग कोर्सचे, परंतु स्किल जे पाहिजे मुलांना शिकवण्याचं, ज्याच्यामध्ये बरेच असे काही विषय असतात की मुलांना हाताळायचं कसं, मुलांशी बोलायचं कसं. म्हणजे छोटस मी एक उदाहरण सांगते की आता ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार गेल्या अनेक वर्षांपासून अनेक देशांमध्ये आणि सगळ्या स्कूलमध्ये शिकवलं, पण ते शिकवताना आपल्याला प्रत्यक्षात मुलांच्या लेवलला जाऊन आपल्याला नाचून आपल्याला तसे एक्सप्रेशन्स करून ते शिकवायचे हे फार कमी शिक्षकांना माहिती असतं. कारण आपण स्वतः जोपर्यंत ट्विंकल स्टार होत नाही तोपर्यंत मुलं ते त्या पद्धतीने शिकत नाहीत. अशा खूप गोष्टी असतात. किंवा स्टोरी असेल, आता आपल्याकडे मराठीतली जरी लाकूड तोड्याची स्टोरी घेतली, इट्स व्हेरी फेमस स्टोरी, पण ती स्टोरी टेलिंग जे आहे ते इतकं इफेक्टिव्हली करावं लागतं की मुलांना त्या विश्वामध्ये आपल्याला घेऊन जायला लागतं. कसे आता ऑडिओ व्हिज्युअल एड्स खूप अवेलेबल आहेत, मुलं रोजच शॉर्ट स्टोरीज बघतात, रोजच मॉरल स्टोरीज बघतात आणि त्यांना खूप मजा येते मोठ्या स्क्रीनवर व्हिडिओवर बघून. आमच्याकडे पण ते आहे, परंतु मला स्वतःला असं वाटतं की ते एका लिमिटपर्यंत ठीक आहे. कारण घरी गेल्यानंतर मुलं परत त्यांच्या हातात रिमोट असतो आणि टी व्ही बघतो. बरोबर. स्कूलमध्येही तुम्ही रोज आणि सातत्याने ते दाखवत बसलात तर मग जी एक ह्युमन टच ज्याला म्हणतो, जे इमोशनल डेव्हलपमेंट मुलांमध्ये व्हायला पाहिजेत ते होणं शक्य नाही होत. आणि त्यामुळे मग त्याच्यासाठी खरं मॅक्सिमम जो कोर्सचा पार्ट आहे तो हा शिकवण्यामध्ये आहे की मुलांना तुम्ही कसं स्वतः हाताळायचं आहे, मुलांचं तुम्हाला संगोपन करायचं आहे. ओके. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं वाटलं की हे शिकवण्यासाठी खूप पेशन्स लागतात, त्याच्यानंतर खूप तळमळ लागते. कारण सगळे उच्च शिक्षित लोक जे असतात त्यांना मोठ्या मुलांसाठी काम करायचं असतं, कॉलेज आणि युनिव्हर्सिटीजमध्ये. ते लोअर लेवलला येऊन मुलांना शिकवण्यासाठी कोणी तयार होत नाही. पण मी असा विचार केला की नाही,
आपण आता लहान मुलांकडे कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे, कारण इथून खरं मुलाचं व्यक्तिमत्व घडायला सुरुवात होते. आणि इथून व्यक्तिमत्व घडल्यानंतर मग तुम्हाला आयुष्यात कोणी थांबवू नाही शकत. जर तुम्ही चांगलं वळण लावून उत्तम विद्यार्थी घडवला किंवा उत्तम माणूस घडवला तर. आणि म्हणून मग तो सारखा डोक्यात विचार फिरत होता की मग आपल्याला असा शिक्षक घडवणं हे आपलंही कर्तव्य आहे. सारखंच दुसऱ्यांना की ह्या इन्स्टिट्यूट काय करतात ते का नाही करत हे असं म्हणत बसण्यापेक्षा आपण का नाही पुढाकार घ्यायचा. म्हणून मी विचार केला, त्याच्यावर रिसर्च केलं, आमची टीम तयार केली आणि कोर्स मटेरियल तयार केलं. आणि असं वाटलं की हे एक पाऊल आपलं खूप महत्वाचं ठरणार आहे, हे आपण करायलाच पाहिजे समाजासाठी. कारण अनेक मुली आहेत ज्या 10वी 12वी नंतर सगळेच काही इंजिनियर, डॉक्टर किंवा सायंटिस्ट होऊ नाही शकत. खूप असे मुलं असतात की आता एक सांगते की 10वी झाली, आता आर्ट्सला ऍडमिशन घेतली आहे, कॉमर्सला ऍडमिशन घेतली आहे आणि 5 तासाचं कॉलेज आहे, त्याच्यानंतर पूर्ण वेळ त्यांच्याकडे फ्री आहे. बरोबर. वय सुद्धा उत्तम आहे, चांगलं आहे, युवा पिढी आहे. तर मग अशा वेळेस काहीतरी आपण ऍडिशनल केलं पाहिजे जो आपल्याला जॉब सोर्स पण देईल. हा पण एक माझ्या डोक्यात विचार होता. अनेक बायका आहेत ज्या ज्यांचं सगळं घरकाम आवरून होतं आणि मग दुपारी काय तर फक्त टीव्ही बघत बसायचा. मुलं शाळेत गेलेली असतात, नवरा कामावर गेलेला असतो जॉबवर. तर मग ह्या बायकांनी सुद्धा या कोर्सचा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की ह्या सगळ्यांसाठी हा कोर्स आवश्यक मला वाटला. दुसरे आणखी एक याच्यामध्ये असं आहे की इतर जे मॉन्टेसरी ट्रेनिंग कोर्सेस आहेत ते 3 महिन्याचे आहेत, 4 महिन्याचे आहेत, त्याच्यापेक्षा जास्त पिरियडचे मी काही पाहिलेले नाहीये तिकडे. आम्ही हा जो कोर्स केलेला आहे हा 8 महिन्याचा केलेला आहे. याला आम्ही 1 अकॅडमिक इयर कोर्स म्हटलंय आणि डिप्लोमा कोर्स म्हटले. तर एक केवळ उद्देश जो माझ्या मनामध्ये होता ना तो हाच की आपल्याला उत्तम शिक्षक या समाजामध्ये द्यायचे आहेत, जे उत्तम माणूस घडवतील आणि उत्तम विद्यार्थी घडवतील. आणि त्या उद्देशाने आम्ही हा कोर्स सुरू केला. क्या बात आहे, उत्तम शिक्षक घडवण्याचं उत्तम कार्य आणि तो उत्तम विचार तुमच्या मनात आला. खरंच म्हणजे हा विचार मनात येणं आणि कुठेतरी तुम्ही जसं मगाशी म्हटलात की आपल्यापासून आपण सुरुवात का नाही करत, हे सगळ्यात महत्वाचं मला वाटतं. कारण जिकडे तिकडे आपण बघतो तेव्हा असं होतं ना की अरे यांनी हे नाही केलं, त्यांनी ते नाही केलं, पण मग का आपणच स्वतःपासून कोणत्या तरी गोष्टीला सुरुवात नाही करत. मला वाटतं नाशिककरांसाठी सगळ्याच बाबतीत हा देखील एक विचार आदर्श ठरेल. मला सांगा मॅम की या कोर्समध्ये कोण येऊ शकतं? म्हणजे तुम्ही मगाशी म्हणालात की स्टुडंट्सकडे फावला वेळ पुष्कळ असतो, पण मग याच्यासाठी असं काही नाहीये का की एवढं एवढं क्वालिफिकेशन हवं तर तुम्ही हा कोर्स करू शकता? नाही, हे एक म्हणजे मी स्वतः धाडस केलंय की 10वी नंतरची कुठलीही व्यक्ती, इनफॅक्ट मी एवढं सुद्धा म्हणेन की तुम्ही 10वी फेल असाल आणि घरी बसून असाल तर रिकाम डोकं जे आहे ते शैतान का घर असं म्हणतात ना, तर त्याच्यापेक्षा हा कोर्स त्यांनी जॉईन केला तर त्यांच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये एक पुढचं पाऊल टाकण्यासाठी नोकरीच्या दृष्टीने फार मदत होणार आहे. ओके. तर अशा मुली महिलांसाठी हा कोर्स आहे. अच्छा. आणि ज्यांना इच्छा आहे की आपण उत्तम शिक्षक व्हावं आणि आपण चांगलं कार्य करावं त्यांच्यासाठी हा कोर्स आहे. ग्रॅज्युएट असो, पोस्ट ग्रॅज्युएट असो, मी तुम्हाला एक सांगेन, आम्ही कोर्सचं जेव्हा माहिती द्यायला सुरुवात केली माझ्याकडे म्हणजे 10वी पास मुली तर आल्याच, परंतु BA LLB म्हणजे जे आता सध्या वकील म्हणून काम करतायत अशा एका महिलेने ऍडमिशन घेतलेली आहे. त्यानंतर BAMS जे डॉक्टर म्हणून काम करतात त्यांनी ऍडमिशन घेतली आहे. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की 10वी पासून पुढे कुठलंही क्वालिफिकेशन असो, ज्यांना वाटते की आपण उत्तम बालसंगोपन करण्यासाठी समृद्ध व्हावं अशा सगळ्यांसाठी हा कोर्स आहे. आणि मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की जे काहीच करत नाहीयेत आणि काहीतरी करण्याची इच्छा आहे, स्वतःच्या पायावर उभं राहण्याची इच्छा आहे, अशा सगळ्यांनी हा कोर्स करावा. कारण ह्याच्यामध्ये त्या पद्धतीने त्यांना तयार केलं जाणार आहे. बरं. ओके. म्हणजे बेसिक पासून तुम्ही स्टार्ट करणार आहात आणि तुम्हाला खात्री आहे की जरी पण ते तिकडे त्यांचं फेल्युअर असेल तरी पण इकडे ते नक्की पास होणार. हो, म्हणजे 10वी फेल असणाऱ्यांना जॉब मिळणं खूप मुश्किल आहे. एक्झॅक्टली. परंतु मला काय वाटतं की आता 10वीत फेल झालेत ते 6 महिन्यांनी ते 10वीची पुढची एक्झाम देऊन ते पास होणार, तेवढा वेळ त्यांच्याकडे आहे. म्हणजे हा कोर्स तर ते करतील, ह्या कोर्समध्ये ते पास होतील किंवा ह्या कोर्समध्ये ते एक चांगलं उत्तम शिक्षक घडवण्याचं एक पाऊल उचलतील,
त्याबरोबर ते दहावीचाही अभ्यास करतील आणि दहावी पण पास होतील आणि मग दोन्ही अँगलनी ते पुढे स्वतःला प्रिपेअर करू शकतील. ख्याब आहे मॅम, मला एक तुम्हाला विचारायला नक्की आवडेल की जसं तुम्ही आता म्हटलात की दहावी मध्ये जे फेल झाले असतील ते पण याच्यात येऊ शकतात, तर बरेचसे असे लोक असतात जे कोणत्या ना कोणत्या परीक्षेत नापास होतात आणि त्यांचं खूप खच्चीकरण होतं. तर वेळ झालीय मैत्रगटामधून टाटा बाय बाय म्हणण्याची, पण जाता जाता हा प्रश्न मी तुम्हाला नक्की विचारेन की असे सगळे विद्यार्थी जे असतात किंवा असे सगळे तरुण युवा पिढी कोणी असेल जे विविध परीक्षा देत असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना फेल्युअर येत असेल, या सगळ्यांना 20 वर्षाचा तुमचा जो शिक्षण प्रवास आहे या सगळ्यावरून काय सांगा असं वाटतंय? वा आकांक्षा, फारच सुंदर तू प्रश्न विचारलेला आहेस. मी तरी विचार फक्त 10वी पास नापास इथपर्यंत केलेला होतास, पण त्याच्या पुढे तू मला विचार करायला भाग पाडलेस की खरंय डिप्लोमा इंजिनिअरिंगची मुलं असतात, अनेक कोर्सेस करताना मुलं काही सगळीच मुलं पास होत नाहीत, फेल होतात आणि मग फ्रस्ट्रेट होऊन काय करायचं असं त्यांना त्यांच्या मनामध्ये प्रश्न होतो. आता पर्टिक्युलरली हा कोर्स जो आम्ही केलाय हा मुलींसाठीच केलेला असल्यामुळे मी मुलींबद्दलच सांगेन की दुसरा कुठलाही कोर्स त्या करत असतील आणि त्याच्यामध्ये त्यांना अपयश आलेलं असेल तर निश्चित त्यांनी या कोर्सचा विचार करावा. ह्याचं कारण असं आहे की बरीच मुलं 10वी होऊन 12वी होऊन किंवा कुठल्याही कोर्समध्ये असताना त्यांना इंग्लिश बोलण्याचा खूप प्रॉब्लेम येतो, इंग्लिश बोलू शकत नाहीत, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल्स नसतात त्यांना, त्यांचं उत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कोणीच प्रयत्न केलेला नसतो त्यांच्या त्या शिक्षण प्रवासात. तर हे सगळं त्यांना मिळणार आहे या कोर्समध्ये, त्यामुळे त्यांनीही त्यांचा वेळ घरी बसून वाया घालवण्यापेक्षा किंवा आणखी काही विचार करण्यापेक्षा याच्यामध्ये त्यांनी 8 महिने त्यांचे स्वतःचे दिले तर त्यांचं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होईल, त्यांचं स्पोकन इंग्लिश आणि सगळ्याच भाषा डेव्हलप होतील आणि प्लस त्यांना इतर जे नॉलेज मिळणार आहे, एक शिक्षक होण्यासाठी एक महत्वाचं सर्टिफिकेट मिळणार आहे आणि इतर ज्या गोष्टी त्यांना आवश्यक त्या शिकायला मिळणार आहेत त्या आहेतच, त्यामुळे त्यांनी नक्कीच या कोर्सचा विचार करावा आणि तो वेळ सत्कारणी लावावा. ख्या बात आहे, हा विषय जो आहे प्री स्कूल टीचर्स ट्रेनिंग कोर्स हा मला वाटतं खूप जास्त मोठा आहे. तर एका भागात ऑफकोर्स तुमच्याशी गप्पा मारून हा विषय संपण्यासारखा नाहीये, उद्याच्या भागात देखील आपण मॅम या विषयावरती नक्कीच गप्पा मारूया. जरूर आपण आणखी एक भाग याचा करूयात आणि आणखी डिटेल्समध्ये आपण याची बरीचशी माहिती देऊ नक्कीच. नाशिककर आज आपल्यासोबत होत्या ग्लोबल विजन इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका विजयालक्ष्मी मणेरीकर आणि त्यांच्याशी आपण उद्याच्या मित्रगटाच्या भागात देखील गप्पा मारणार आहोत. संध्याकाळी 5:10 मी आकांक्षा आता तुमची रजा घेतली आहे. एकत्र रेडिओ शो 100.8 तुमचं सगळं तुमचा आवाज.